आलात. विषय सर्वांना माहिती आहे, काही दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले त्या दिवशीच आपण इथे भेटलो होतो. त्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकार परिषद म्हणून आपण आज भेटलो. आजच्या आपल्या भेटीचं कारणही आपल्याला माहिती आहे की थोड्या वेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली जरा. त्या पत्रकार परिषदेत ते जे काही बोललेले आहेत, पहिल्या प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद एवढ्यासाठी की त्यांनी गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये जी काही अचाट कामं केलेली आहेत त्याचा एक आढावा घेतला आणि म्हणूनच मी धन्यवाद देतो आहे. कारण ते बोलताना असं म्हणाले की आमच्यासोबत होते की नाही माहिती नाही, पण त्यांच्यासोबत जर का राहिलो नसतं तर त्यांनी जी सांगितलेली अचाट कामं आहेत ते करू शकले असते का, या प्रश्नाचं उत्तर स्वतःला त्यांनी विचारलं तर बरं होईल. म्हणजेच याचा अर्थ की गेल्या 5 वर्षात आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकास कामाच्या आड राजकारण येऊ दिलं नाही. जो शब्द शिवसेनेने 5 वर्षाचा दिला होता तो 5 वर्षाचा शब्द आम्ही पूर्णपणे पाळला, कारण आम्ही शब्द देताना विचार करून शब्द देतो. मला शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलेलं आहे की शब्द देण्यापूर्वी एकदा नाही 10 वेळा नाही 1,00,000 वेळा विचार कर, त्याहीपेक्षा जास्त वेळा करायचं असेल तर जरूर कर, पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घ्यायचा नाही. आणि म्हणूनच मी 5 वर्षात जे काही जनतेच्या हिताचे प्रश्न होते ते ठामपणाने मांडले. ते मांडत असताना अनेकांना असं वाटलं की सत्तेपणात आणि विरोधी पक्षात पण आहेत, पण कोणत्याही टीकेची पर्वा न करता मी जनतेची बाजू मांडत राहिलो आणि सरकारमध्ये सामील असून सुद्धा न्याय मी मिळवून घेत आलो. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनेवरती जो विश्वास आहे तो शब्दामुळेच आहे. आणि मला एका गोष्टीचं दुःख झालं की शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेना प्रमुखांचा परिवार, या परिवारावरती म्हणजे माझ्यावरती शिवसेना प्रमुखांच्या मुलावरती पहिल्या प्रथम कोणीतरी खोटारडेपणाचा आरोप केलेला आहे. अर्थात कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राची जनता नक्की जाणते की शिवसेना प्रमुख काय होते, त्यांचा मुलगा काय आहे, त्यांचा परिवार काय आहे. दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागतोय की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावरती खोटेपणाचा आरोप केलाय. मी देवेंद्रजींना सांगू इच्छितो की अमित शहा आणि कंपनीने किती आमच्यावरती खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटं कोण बोलतो आणि सत्य कोण बोलतो. आणि ही पत्रकार परिषद पाहत असताना एक एक मी मुद्दे आणलेले, अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले वगैरे वगैरे वगैरे, तर ठीक आहे. पहिल्या प्रथम आमच्यात काय ठरलं होतं, काय ठरलं होतं त्याला आपणही साक्षीदार आहात. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी दिल्लीला गेलेलो नव्हतो, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले. तत्पूर्वी युतीच्या संदर्भात आमची जी काही चर्चा चालली होती हेही खरं आहे की ती चर्चा त्याही वेळेला मधल्या काळात थांबलेली होती, याचं कारण मी होतो. चर्चा सुरू असताना जेव्हा माझ्यासमोर प्रस्ताव आला की उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल, म्हटलं उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्याएवढं मी काही लाचार नाही. मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन हेच आहे की मी एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेलं दाखवेन. हे माझं वचन शिवसेना प्रमुखांना दिलेलं आहे आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा यांच्या आशीर्वादाची गरज नाही, अजिबात नाही. आणि तेव्हा मी उठून निघून आलो. मग दुसरे शिकवून आले काय करायचं, म्हटलं माझं वचन शिवसेना प्रमुखांना आहे त्याच्यावर मी ठाम आहे, ते जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही घ्या. अमित भाईंचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं उद्धवजी क्या चाहते आप. मी त्यांना सांगितलं की मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे. मग म्हणाले ठीक आहे, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, म्हटलं नाही. ह्याच सूत्रांनी आपण गेले 25 वर्ष एकमेकाला खड्ड्यात टाकत आलो, पाडापाडी होते आणि मग तुला नाही मला नाही बोलताच कोणतरी डोक्यात बसतो. फिर क्या चाहते, म्हटलं मला समसमान पाहिजे जागा वाटप आणि सत्तेचा वाटा, मुख्यमंत्री पद सुद्धा 2.5 वर्षाचं पाहिजे. मग तेव्हा ते मला म्हणाले अच्छा ठीक आहे, जब आपका सीएम रहेगा तो आप हमें कन्सिडर करो, हमारा रहेगा तो हम आपको करेंगे. म्हटलं बिलकुल बरोबर आहे, एकदा जर का चांगुलपणाने सरकार स्थापन केलं
तर एवढा एक सुसंवाद हा असायला पाहिजे आणि माझी मान्यता आहे. मग त्याच्यानंतर ते आले मातोश्रीवर, ते आले शिवसेना प्रमुखांची जी खोली आहे त्या खोलीमध्ये ते आणि मी बसलो होतो. त्यावेळेला मला ते म्हणाले की उद्धवजी मैंने तय किया है मेरे समय में ये जो हमारा रिश्ता था वो बिगड़ गया, अब मेरे ही कार्यकाल में इसे मैं ठीक करना चाहता हूँ. म्हटलं अमित भाई तुम्ही एवढं म्हटलं मला पुरेसं आहे, पण हे जे काही आपलं ठरलेलं आहे ते कृपा करून आपल्या लोकांना सांगा. मग देवेंद्रजींना ते सांगण्यात आलं. फक्त देवेंद्रजी म्हणाले की उद्धवजी एक काम करूया, आता जर का आम्ही मुख्यमंत्रीपदाचं वाटप झालं असं बोललो तर मला माझ्या पक्षामध्ये अडचण होईल, तर तुम्ही माझ्या सोपं मी शब्दामध्ये बरोबर मांडतो. ते आता कळलं शब्दाचे खेळ कसे करू शकतात हे आता मला कळलं. आणि मग त्यांनी त्याचं रूपांतर जे काय तुमच्या समोर जे आलेलं आहे की पद आणि जबाबदारी, बरोबर ना, पद आणि जबाबदारी याच्यात समसमान वाटप. माझं मराठी कच्च आहे असं मी म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही, पण पद म्हटल्यानंतर मुख्यमंत्री हे पद आहे की नाही आणि मुख्यमंत्रीपद ही जबाबदारी आहे की नाही आणि त्याची त्याचं समसमान वाटप हे ठरलेलं होतं, ते नक्कीच होतं. मला यांच्या खरेखोटेपणाचा सर्टिफिकेटची गरज नाही, परंतु दुर्दैवाने जे काय यांचं घोडं अडलेलं आहे, मला एका गोष्टीचा शिवसैनिकांचा अभिमान वाटतो की 2014 साली शिवसेनेने एकाकी लढून यांचा अश्वमेघाचा घोडा अडवला होता. आता यांनी जी काय गोड बोलून मिठी मारली, गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत होते, त्या गोड बोलण्यात सुद्धा यांचा घोडा अडवलेला आहे. पण सत्तेचं स्वप्न, सत्तेची जी काही खुर्ची असते ती माणसाला किती वेळ करते हे बघितल्यानंतर, आणि देवेंद्र फडणवीस जे माझे चांगले मित्र आहेत, खरंच मित्र आहेत, त्या तोंडी किंवा उपहासाने मी बोलत नाहीये, माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणून आणि म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला होता, अन्यथा दुसरं कोण असतं तर कदाचित मला माहिती नाही काय झालं असतं, पण त्यांच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. आता हा जो काही घोडा किंवा कोंडी, मी चर्चा थांबवली, जरूर थांबवली, ज्या दिवशी ही चर्चा थांबवण्याचा मी निर्णय घेतला त्याला कारण कदाचित आपल्यापैकी काही पत्रकार असतील, आपल्याशी बोलताना त्यांनी अनौपचारिक जे सांगितलं की असं काही ठरलंच नव्हतं ते मी सहन नाही करणार. ठरलं होतं आणि मी देऊ शकत नाही, मी मानू शकतो की हा तुमचा अधिकार आहे, ते मानायचं की नाही हा माझा अधिकार आहे, पण असं काही ठरलंच नव्हतं हे जर का तुम्ही बोलणार असाल तर मी शिवसैनिकांसमोर खोटा म्हणून जाऊ शकणार नाही, मी जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेना प्रमुखांचा मुलगा खोटं बोलतोय ही माझी ओळख मी कदापि होऊ देणार नाही, अजिबात नाही. जे जमतं ते मी करेन, तेच मी बोलेन, पण जे जमणार नसेल ते मी वेळ मारून देण्यासाठी खोटं बोलणार नाही, कारण मी काही भाजपवाला नाही. आणि त्या आपल्याशी अनौपचारिक गोष्टींमध्येच ते एक स्टेटमेंट त्यांनी केलं, ते स्टेटमेंट मला दुःख देणार होतं, धक्कादायक होतं. आणि त्या दिवशी जी चर्चा ठरली होती ती चर्चा मी करायची नाही म्हणून सांगितलं, कारण चर्चा कधी होऊ शकते की जे काही ठरलं त्याच्यामध्ये पुढचा जो काही वाटप आहे, ठीक आहे ना, तुम्ही बोलला असतात की पहिली 2.5 वर्ष आमची, दुसरी 2.5 वर्ष तुमची, मी मानलं असतं, खाते वाटपात मी मानलं असतं. तुम्हाला हेही सांगतो की 2014 साली जेव्हा शिवसेना सोबत होती, लोकशाही किंबहुन लोकसभेत सरकार आल्यानंतर आमच्या गाड्यामध्ये हेवी इंडस्ट्रीचं खातं बांधण्यात आलं. 2019 मध्ये पुन्हा युती झाली. मी त्याही वेळेला अमित भाईंना सांगितलं होतं की त्यांनी मला विचारले कोणतं खातं पाहिजे, म्हटलं असं काही नको, मला चांगलं काम करता येईल असं खातं, पण निदान हे खातं नक्की नको. तेच खातं आमच्या गळ्यात बांधलं. नितीश कुमारनी वेगळी चूल मांडली, मी मांडली, मी नाही वेगळा करू, म्हटलं ठीक आहे बघू आपण. पण त्याही वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की 1-4 दिन मी कुछ करता हूँ और कुछ करता हूँ, म्हटलं करू, करतात अजून करतील अशी आशा आहे, देव जाणे कधी करतील. पण खोटे बोलण्याचं जर का आपण हिशोब काढला, मला अजूनही मी भाजपला शत्रुपक्ष मानत नाही, फक्त त्यांनी खोटं बोलू नये, कारण खोटं बोलण्याची परंपरा ही शिवसेनेची असत नाही, नाही आहे, असूच शकत नाही. पण गेले 5 वर्षात सत्ता मिळवण्यासाठी अच्छे दिन आएंगेपासून खोटं कोणकोण बोललेलं आहे, नोटबंदीच्या वेळेला 50 दिनमध्ये नेदोपासून खोटं कोणकोण बोललेलं आहे, हे सगळे जनता बघते. हे बघत आल्यामुळे लोकसभेत जिंकल्यानंतर सुद्धा राज्यामध्ये अशी वाताहत जी काय झालेली आहे, जरूर झाली, नक्की झाली, कारण लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर किमान 220 ते 230 जागा युती म्हणून आपण जिंकू शकतो अशी अपेक्षा असताना हा जो काही आकडा घसरला आणि याच्यात स्ट्रायकिंग रेट कसला, 144 जागा ठरल्यानंतर चंद्रकांत पाटील जे बोलले होते की उद्धवजी आमची अडचण समजून घेतली, ही अडचण मी समजून घेतली हा माझा गुन्हा आहे, मी 124 जागा स्वीकारल्या, त्यासुद्धा तुम्ही द्या त्या स्वीकारल्या, तुमच्याकडे तुम्ही
सगळं काही फोडाफोडी करून जिंकलेल्या जागा तुमच्याकडे घेतल्या होत्या त्याही मी स्वीकारल्या. साताऱ्याची जागा ही शिवसेनेच्या वाटेतली जागा माझ्याशी चर्चा न करता उदयनराजेंना फोडून तुम्ही घेतलं आणि मोदीजींवरती टीका ही आम्ही सहन करणार नाही. मी कुठे मोदीजींवर टीका केली? पण साताऱ्यात उदयनराजेंना तुम्ही घेतल्यानंतर ज्या उदयनराजेंनी ती पगडी मोदीजींच्या डोक्यावर ठेवली त्याच्या आधी उदयनराजे मोदीजींना काय बोलले होते आणि जिंकल्यानंतर त्यांनी पेढे कोणत्या पेढेवाल्याकडनं आणले हे तुम्हाला चालतं का? आम्ही मोदीजींवरती टीका केलेली नाही कारण मोदीजी मला दोन वेळा लहान भाऊ म्हणालेले आहेत. हे भावाभावाचं नातं कोणाच्या जर का पोटात दुखलं असेल आणि त्यानिमित्ताने जर का कोणी त्याच्यात काळे घालण्याची उद्योग करत असेल तर तो शोध मोदीजींनी घ्यायला पाहिजे. पण जे मी काय बोलतो आहे जर मोदीजींवरती मी टीका करणार असतो किंबहुना हे दुष्यंत चौटाला ते मी तुम्हाला पाहिजे क्लिप दाखवतो की बघायचे असेल तर बघा. पण हे जरा जे बोललेत वरती हे मी बोलत नाही तुम्हीच पाहिजे वाचा नाही तर पुन्हा माझ्या नावावरती माझ्यावरती शिक्का मोडतो होऊन पुन्हा समाजात तेज निर्माण होईल. दुष्यंत चौटाला हे जे काय बोलले तर त्याची आपण कॅमेरा झुमावून काय करता ते करा आणि हे दाखवा हे वाचा फायदा कोणते मी नाही बोललो नाही मी बोलणार नाही हे दुष्यंत चौटाला बोललेले आणि ते नुसतं मोदीजींवरती नाही बोललेले गुजरातची माझ्या माता भगिनी आणि बांधवावरती बोललेले. मोदीजी आज फतेहबाद आहे हे वेगळे क्लिप आहे हे वेगळं आहे. सिख दंगों की बात करते हैं बताओ मोदी जी कि क्यों बोल जाते हो कि जब आप मुख्यमंत्री थे गुजरात में तो क्या हमको न्याय दिला था? आप प्रधानमंत्री थे हरियाणा के अंदर आज दिन ही हुई एक बार भी उनकी तरफ आपने देखने का काम किया. पंचकूला के अंदर जिस तरीके से निहत्ता रेरा भक्तों के ऊपर आपकी सरकार ने गोलियां चलवाने का काम किया आज क्यों चुप बैठे? बताओ मोदी जी जब मोर्चल के अंदर हमारे प्रदेश पर एक कलंक लगाने का प्रयास आप लोगों ने किया है क्या एक बार भी आपने आकर उस चीज को समझने का काम किया कि केवल मात्र हरियाणा को बदनाम करने के लिए ऐसे काम किए जा रहे हैं? ते कुलदीप सिंग बिष्णूला कसं गंडवलं ते दाखवा. नाही ते सवांची आहे ना. दो ताकतें हैं, एक ताकत है मनी पावर पैसे की ताकत. साथियों ये तो सरकारी रिकॉर्ड बताता है कि 2017 के इनकम टैक्स के अंदर भारतीय जनता पार्टी में लिखित में माना है कि हमने 1000 करोड़ रुपया चंदे के तौर पर वसूल किया. साथियों 1000 करोड़ रुपया तो हम सब मिलकर अपनी जमीनें बेचकर भी करें तो भी शायद पूरा नहीं कर सकते. तो इनकी पैसे की ताकत के आगे तो आप नहीं रह पाओगे. और दूसरी ताकत है इनकी मीडिया की ताकत. साथियों 6 प्रदेशों में बाढ़ आई एक दूसरी क्लिप माझ्याकडे आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी हमारा अगला मुख्यमंत्री कुलदीप सिंग बिष्णोई होगा असं ठासून ठामपणे तिकडे सांगितलेलं आहे. त्याच्यात गडकरी जे आहेत सुषमाजी आहेत राजनाथजी आहेत बहुतेक सगळ्या भाजपच्या नेत्यांनी सांगितलं नाही आता बंद झालं आणि नंतर मी त्याला शेंडी लावली. त्याच्यामुळे शब्द देऊन फिरवणारी जी काही वृत्ती आहे ती आमची नाही. पण आता एकूणच खरं कोण आणि खोटं कोण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवण्याचं काम त्यांनी थांबवलं पाहिजे आणि सरळ सांगावं की आमचं ठरलं होतं पण आम्ही तुम्हाला हे देत नाही. आता या गोष्टी त्यांनी सरळ बोलले पाहिजे. महत्वाचा मुद्दा असा आहे हा हे पण एक आहे हे तुम्हाला मी दाखवलं त्याच्यामध्ये दुष्यंत चौटाला सरळ बोललेले की दो गुजराती हमें सिखाएंगे राष्ट्रवाद जिनके हा लोक फौज में जाने से डरते है पीएम मोदी और अमित शाह पर दुष्यंत चौटाला का वाद. असे वाद तर मी काय केलेले नाहीत मोदींवरती केलेले नाहीत अमित भाईंवरती केलेले नाहीत. उलट मला एका गोष्टीचं बरं वाटत होतं की दोन हिंदुत्व मानणाऱ्या शक्ती या पुन्हा एकदा लोकसभेच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या याचा मला एक खरंच मनापासून आनंद वाटत होता. झालं गेलं
जरी स्वच्छ केली नसली तरी त्या गंगेला मिळालं त्याचंही मला मला एक आनंद वाटत होता, समाधान वाटत होतं. पण गंगा साफ करता करता यांची मन कलुषित झाली ह्याचं मला दुःख होते. म्हणजे गंगा साफ करणं तर लांबच राहिलं पण मन कलुषित झाली आणि ह्या मनांमध्ये सत्तेची लालसा सत्तेची लालूच ही एवढ्या थराला जाईल हे मला वाटलं नव्हतं. आणि मला खरंच आज वाईट वाटतंय की चुकीच्या माणसांसोबत आपण कारण नसताना गेलो होतो. आरएसएस बद्दल मला एक नक्कीच आदर आहे कारण आरएसएस ही एक हिंदुत्ववादी संघटना आहे आणि आरएसएस हा भारतीय जनता पक्षाचा पाठकण आहे. गेल्या वेळेला जेव्हा युती तुटली होती तेव्हा आरएसएस कडनं सुद्धा मला निरोप आले होते. अगदी अरुणजी तेव्हा आता नाही आहेत पण तेव्हा होते अरुणजी जेटली त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं आणि म्हणून ती युती झाली होती. पण आरएसएसने विचार करायला पाहिजे की खोटं बोलणं हे कोणत्या हिंदुत्वात बसतं. राम मंदिराचा निकाल आता काही दिवसात लागेल अशी आशा आहे अपेक्षा आहे. हा निकाल कोर्टाकडनं लागणार आहे, सरकारचा याच्यामध्ये काळीचाही संबंध नाही. कोर्ट जे काय आहे ते कोर्ट करणार आहे. सरकार याचं श्रेय घेऊ शकत नाही कारण आपण म्हणजे शिवसेना आणि आरएसएस पण सांगत होती की खास कायदा करा, वटहुकूम काढा आणि राम मंदिर बनवा. ते काय सरकारला जमलं नाही, सरकार ते करायला काही धजावलं नाही. पण राम मंदिर कशासाठी पाहिजे, का आपण राम मंदिर मागतोय? जर राम राज्य आपल्याला देशात पाहिजे असेल तर राम जसा एकवचनी होता विशेषतः सत्यवचनी होता तो जर का प्रभू रामचंद्राचा गुण आपण आत्मसात करणार नसू तर मग कोणत्या हाताने आणि कोणत्या तोंडाने आपण रामाची आरती आणि रामाची पूजा करणार आहोत. म्हणून मला असं वाटतं की एकूणच त्यांनी जे सांगितलेलं आहे की उद्धवजीने सांगितलं की पहिल्याच पत्रकार परिषद की सर्व पर्याय आम्हाला खुले आहेत, हरकत नाही. त्याच्यावरनं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, मला कल्पना नाही की किती बसला. पण मला आज आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की बहुमत नसताना सुद्धा सरकार आमचंच येणार असं जेव्हा काळजी व मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते सरकार कसं येणार, कसं येणार? कारण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन येणार हा त्यांना जो एक काय धोका वाटतो. तर आमच्यापैकी कोणाची मदत न घेता किंवा कोणाची आमदार न फोडता तुमचं सरकार कसं येणार, मग हा पर्याय तुम्हाला जर खुला असेल तर मी माझ्या पर्यायाचा विचार केला तर तुम्ही मला गुन्हेगार ठरवणारे कोण? जे सरकार तुम्ही इतरत्र आणलं, मग गोव्यात आणलं, कर्नाटकात आणलं, आणखीन कुठे कुठे आणलं, तोडपूर मणिपूरमध्ये आणलं, मणिपूरमध्ये तर मला वाटतं एका ते कोर्टाने कुठे आणलं होतं तिकडेच ना. मग हे सगळे तुमचे चाळे आम्ही बघत आणि तुमच्याचकडे शिकलो, तुमच्याकडनं या गोष्टी शिकू. पण खोटं बोलणं नाही शिकणार कारण ते माझ्या परंपरेत नाही आणि ते मला शोभून दिसणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं काश्मीर, हो काश्मीरचं तर आहेच ना. म्हणजे आम्हाला जे म्हणतात अजूनही मी कुठेही बरं, हा महत्वाचा मुद्दा असा की त्यांच्याशी मला बोलायला वेळ नाही, वेळ होता पण मी बोललेलो नाही. मी बोललो नाही कारण मला खोटं ठरवणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही हे मी गर्वाने नाही पण माझ्या घराण्याची परंपरा म्हणून सांगतोय. हो मी बोललो नाही तुमच्याशी आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं खोटं मान्य करत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही कारण असा खोटा रिश्ता मला ठेवायचा नाही. पण मी त्यांनी जे सांगितलं की आमच्याशी बोलायला वेळ नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी दिवसात ना तीन तीनदा बोलत होते. म्हणजे काय तुमच्या तुम्ही आमच्या ती पाळत ठेवताय? कशाला पाळत ठेवताय? आम्ही चोरून मारून काही गोष्टी करत नाही, ज्या करायचे ते उघड उघड करतो, उजड माथ्याने करतो आणि आम्हाला पटेल तेच आम्ही करतो. तुम्ही आमच्या ती पाळत ठेवून काही उपयोग होणार नाहीये, अजिबात ठेवू नका. काय पाहिजे विचार आम्ही तोंडावरती बोलणारी माणसं. तर ही अशी सगळी जी काय परिस्थिती भारतीय जनता पक्षाने आज निर्माण करून ठेवलेली आहे, मला खरंच एका गोष्टीचं मनापासून वाईट वाटतं की दोन वेळा मला सभेमध्ये नरेंद्रभाई मोदींनी मला छोटा भाऊ म्हणून म्हटल्यानंतर ते आमचं भावाभावाचं नातं जर का यांना पोटात गोळा आणणारे ठरलं असेल तर दुर्दैव त्यांचं आहे, माझं नाही आहे. आणि म्हणून मी सांगतो की एक तर त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा, नाही तर मग सगळ्यांना सगळे पर्याय हे खुले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय वारंवार सोडू शकत नाही कारण आज जे मी आपल्यासमोर बोलतो आहे, एक दोन दिवसापूर्वी मी मराठवाड्यात फिरलोय, उद्या परवाकडे किंवा येत्या काही दिवसात मी इतरत्र पण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ओला दुष्काळ जणू काही तशीच परिस्थिती कारण ओला दुष्काळ हा शब्द तुमच्या शब्दकोशात नाही असं म्हणतात. शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत, शेतकऱ्याच्या शेताची तळी झालेली आहेत. म्हणजे मागेल त्याला शेततळं ही जी काही योजना होती त्या शेताचंच तळं झालेलं आहे. पाणी झिरपत नाही, 15-20 दिवसामध्ये रबीचा मोसम सुरू होतोय, पंचनामे सुरू आहेत. पण हे सुरू असताना मला खरंच वाईट एका गोष्टीचं वाटलं की अजूनही कर्जमाफी ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, पीक विमा योजना पोहोचलेली नाही, दुष्काळाच्या अनुदानाचे पैसे पोहोचलेले नाहीत. प्रधानमंत्री
जी काही योजना होती त्यातले 6,000 रुपये दर वर्षाचे ते पूर्ण पोहोचलेले नाहीये, हे अशी सगळी हालत बघितल्यानंतर आता तुम्ही हा जो काही नवीन वाद निर्माण करताय की खोटं कोण तुम्ही का आम्ही, तर मला असं वाटतं तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढा विश्वास या माझ्या महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आणि बांधवांचा शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुखांच्या परिवारावरती आहे तेवढाच अविश्वास अमित शहा आणि कंपनीवरती आहे, हे देवेंद्रजी लक्षात ठेवावं आणि कृपा करून झालेल्या चुका सुधरा, आणखी पुढे पुढे चुका करू नका, एवढीच माझी त्यांना काळजीयुक्त विनंती आहे. अरे नाही, इतना सब हिंदी में बोलना, मैंने दिल से बात कही है, पूरे दिल से बात कही है. मैं आपको विनती करता हूँ, कृपा करके आप थोड़ा सा ट्रांसलेट करिए, क्योंकि पूरे मैंने जो बात की दिल से बात कही है. अरे थांब ना, पुढे पुढे कशाला धावतो, पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं मिळू दे ना. हे त्यांच्यावरती आहे, मी बोललो त्या विषयावरती मी आजही ठाम आहे. जे शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये अमित शहा मी यांच्यात ठरलेलं आहे आणि अमित शहा जसं माझ्यासोबत नेते मंडळी आहे, मी काय म्हणून युती केली, काय म्हणून युती केली, जो काही विषय होता नाणारचा विषय, आता त्या नाणार बद्दल सुद्धा मध्ये मुख्यमंत्री म्हणाले की नाणार आम्ही परत आणणार, म्हणजे तुम्हीच किती खोटं बोलताय. नाणार रद्द केल्या उद्या ते असे म्हणू शकतील की आम्ही 370 कलम परत लावू, तुमचा विश्वास कोणी ठेवायचा. जर खालवलेल्या नाणारचा प्रकल्प मुख्यमंत्री म्हणत असतील, कोणाची मागणी असेल तर आम्ही परत आणू, तर उद्या ते असे म्हणतील की 370 कलमची तिकडे मागणी आहे तर आम्ही परत लावतो 370 कलम. म्हणजे तुमच्या, अरे जरा थांबा ना, मला उत्तर देऊ ना. तर म्हणून तुमच्या शब्दावरती आता कोणाचा भरोसा नाही. युती ठेवायची असेल तर पहिल्यांदा जसं शपथ घेतात ना, ईश्वर साक्ष मी खरं बोलेन खोटं बोलणार नाही, अशी त्यांनी पहिली शपथ घ्यावी. आणि राम मंदिर जर बांधायचं श्रेय ते घेणार असतील, ते घेऊ शकत नाही, कारण निकाल कोर्ट देणार आहे, सरकार नाही देणार. राम मंदिराचं श्रेय हे सरकारचं असू शकत नाही, शकणार नाही. हा निकाल जर का आपल्या बाजूने आला तर त्याचं एक तो न्याय म्हणून तो स्वीकारला गेला पाहिजे. आणि ते जर श्रेय असेल तर कोर्टाच्या एका सक्सत विवेकबुद्धी किंवा जो काही न्याय देण्याची प्रक्रिया असते त्याला आहे. कोणतेही सरकार राम मंदिराच्या निकालाचं श्रेय घेऊ शकणार नाही. अरे एक मी पुन्हा एकदा सांगतो की चर्चेला माझे दरवाजे कधी मी बंद केले नाहीत. मी बंद केले का केले, तर जेव्हा माझ्यावरती त्यांनी खोटेपणाचा आरोप केला तो मी सहन करू शकत नाही. आयुष्यात कधी मी खोटं बोललेलं नाही आणि शिवसेना प्रमुखांचा पुत्र कधी खोटं बोलणार नाही हा विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आहे. त्याच्यामुळे मला खोटं ठरवण्याचा केविल म्हणा प्रयत्न काळजी वाहूनही करू नये. एक काम करूया, एक मिनिट, एक कृपा करून तुम्ही तुमची ही उजवी बाजू जरा शांत करा, पहिले मला डावी बाजू बघू दे. डाव्या बाजूला पहिली राईन दुसरी राईन असं तर जो या पहिल्या रांगेत मला विचारा. दुसरा पर्याय स्वीकारला जाणार आहे का, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन सरकार? मी अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत चर्चा केलेली नाही. मुख्यमंत्र्यांची तशी इच्छा असेल तर मला त्यांनी ओळख करून द्यावी, कारण अमर पटेलची ओळख गडकरींची माझी नाही, प्रफुल्ल पटेल यांची ओळख अमित भाईंची माझी नाही, म्हणजे माझी आहे पण चर्चा त्यांची चालू आहे. मला दुधाची गरजच नाहीये, दूध काढून पाणी का पाणी करावं एवढंच माझं म्हणणं आहे. तरी बंधू सर केलेच मी घाव नाही, पण मग एवढे घाव करून तुम्ही माझ्याकडे धाव का घेत होता? पहिले तो तय करण्यात होता, म्हणजे सिर्फ इतकाही काय की मुझे मैं झूठा हूं, मैं बर्दाश्त नहीं करूंगा.
और अगर वो आगे जाकर भी कहेंगे कि मैं झूठा हूं तो मैं उनके साथ कोई रिश्ता नहीं रखूंगा, क्योंकि झूठ का झूठ के साथ मैं रिश्ता नहीं रखना चाहता। अरे सामने डावी बाजू जा रही है। शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी कायम राहील की या मागणीवर कुठली तडजोड नाही की काही तडजोड करायलाही तयार आहात? कारण नाही, मी शिवसेना प्रमुखांनी जे वचन दिले ते कोणालाही विचारून दिलेले नाही, कोणाची परवानगी घेण्याची मला गरज नाही। मी शिवसेना प्रमुखांना वचन दिले आणि ते मी पाळणार आणि ते मी पूर्ण करणारच। मी एक ना एक दिवस महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच। त्याच्यामुळे जे वचन मी त्यांना दिलेले आहे त्याच्यावर आणि जे बोलणं माझं आणि अमित भाईंचं झालेलं आहे त्याच्यावर मी ठाम आहे, कारण त्याचमुळे तर युती झालेली आहे। पहिल्या ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या त्या जशा त्यांनी मान्य केल्या, तसंच ही सुद्धा एक आमची पक्ष म्हणून ठरलेली गोष्ट आहे, ती त्यांना मान्य करावीच लागेल, नाहीतर खोट्या बरोबर मी कशा राहतो। नाही, मला त्याचंही आश्चर्य वाटतं, कारण लोकसभेची युती झाल्यानंतर अमित भाईंचा मला अनेकदा फोन आला होता त्यावेळेला, आणि आपल्यालाही कल्पना आहे की त्यांनी मला बोलवल्यानंतर, प्रेमाने बोलवल्यानंतर मी त्यांचा अर्ज भरायला सुद्धा अहमदाबादला गेलो होतो, नरेंद्र भाईंचा अहमदाबाद अर्ज भरायला वाराणसीला गेलो होतो, त्याच्यानंतर एनडीएच्या मीटिंगला सुद्धा गेलो होतो। मला खरंच मी तेव्हा आनंदी होतो की चला झालं गेलं जाऊ द्या, पण एक चांगलं वातावरण आणि चांगलं नातं निर्माण होत असेल तर तुम्ही मला कधी हक्काने बोलवा, प्रेमाने बोलवा, मी यायला तयार होतो, आणि तसा मी गेलोही होतो। पण तेव्हा जसा एक तो संपर्क दिवसातून दोन दोन चार चार वेळा फोन येत होते, आता मला आश्चर्य वाटतं की जो दुष्यंत चौटाला त्याने वेळ आपलं काय बोललाय, तिकडे तातडीने त्यांच्यासोबत जाऊन त्याने युती केली, आनंदाची गोष्ट आहे। उदयनराजे जे काय बोलले तिकडे जाऊन त्यांच्या हातात पगडी घालून घेतली आणि टोप्या आम्हाला घालतात ते जाऊ द्या, पण आश्चर्य वाटतं मला। अरे तो मैंने भी कभी अटल जी आडवाणी जी पर क्रिटिसिज्म नहीं किया है, और आज के दिनों में भी अभी अभी आप मुझे बताइए कि पिछले कितने दिनों में मैंने नरेंद्र भाई को कुछ कहा है? नहीं कहा है। लोकसभा के बाद भी और जो भी मैंने बात की है वो व्यक्तिगत आलोचना नहीं थी, जो भी पॉलिसी रहती थी उसके ऊपर मैंने उसकी आलोचना की है, और लोकसभा के बाद मुझे दिखा ही मैंने कभी नरेंद्र भाई की आलोचना की कभी का, और इनफैक्ट 370 कलम काढल्यानंतर तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा पहिला मिठाई वाटणारा मी होतो, त्यांचं उघड उघड अभिनंदन करणारा मी होतो, आहेच, मला अभिमान आहे त्याचा। पहिला आता जसं देवेंद्रजींनी सांगितलं की सरकार त्यांचंच येणार, तर त्यांचे पर्याय ओपन होऊ द्या, मग मी माझे पर्याय इथे जातो। बिल्कुल है, लेकिन हिंदुत्व के धागे में झूठा झूठ जो झूठा ही होते झूठ होता है उसको नहीं रहता, स्थान नहीं रहता है। हिंदुत्व म्हणजे सच्चाई, आणि त्या सच्चाईची जर का किंमत नसेल तर ते हिंदुत्वच होऊ शकत नाही, हे खोटं हिंदुत्व आहे। मग जैसे मैंने अभी अभी कहा कि लैक ऑफ कम्युनिकेशन नहीं, मैंने कम्युनिकेशन रोक दिया है, और वो इसलिए क्योंकि उन्होंने मुझे झूठ कहा, ये इल्जाम मैं नहीं बर्दाश्त करूंगा। और पूरी पूरी दुनिया जानती है शिवसेना प्रमुख या उनका बेटा कभी झूठ नहीं बोल सकता, और किसी की सर्टिफिकेट की हमें जरूरत नहीं है। महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती असताना आता आपण जिथे बसलो तिथेच दुपारी मी माझ्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतलेली आहे, आणि महाराष्ट्रातल्या खास करून हा जो बाधित परिसर आहे तिथे प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात मी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, आणि या मदत केंद्रांवरती मी आणि माझ्यासह शिवसेनेचे सर्व नेते हे भेटी देतील, आणि ही मदत केंद्र सरकारी जे काही योजना असतील काय असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात की नाही, पोहोचायच्या असतील तर कशा पोहोचायच्या असतील, कारण पीक विमा योजना आहे, अनेकांना माहितीच नाही तिचं नेमकं कसं काय नुकसान भरपाई मिळवायची,
कर्जमाफी कागदावरची झालेली आहे. एका ठिकाणी तर मला असं कळलं की दुष्काळी अनुदानाची रक्कमच सरकारकडनं अजून कलेक्टरकडे आलेली नाही. त्याच्यामुळे हे कधी झालेलं? विधानसभा निवडणुकीच्या आधी. आज तिथली लोक बिचारे त्या कलेक्टरकडे जातात. कलेक्टर म्हणते साहेब आमच्याकडे पैसेच आलेले आहेत, आम्ही देणार काय? भाजप सतत प्रत्येक ठिकाणी भाजपनं साम नाम दंड व्यक्त करत सत्ता स्थापन केलेली आहे. आता तरी जे ऍक्टिंग चीफ मिनिस्टर राहिलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा तेच हे समीकरण इथं झालं? प्रश्न प्रयत्न करून तरी बघायला काय हरकत नाही. त्याला असं आहे, प्रत्येकाने अनुभव घ्यावेत. आणि मग मी जे म्हटलं ना की सगळे पर्याय तुम्हाला खुले असतील तर मला कशाला थांबवता? एकच मिनिट, एक मिनिट. महायुतीचा शब्द आता पहिल्यांदा मी ऐकला. या महायुतीतल्या इतर त्यांच्या मित्रपक्षांना विचारा की बाबा तुम्हाला खरंच किती जागा वाटपत मिळाल्या आणि तुमच्या चिन्हावरती तुम्ही किती लढवल्या? पण खोटं बोलण्याची कला नाही मी शिकला. ते करतात, मी नाही करत. मी कुठेही सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, आताही एवढंच म्हणणं आहे की मला जे आपण लोकसभेच्या वेळेला एक सूत्र ठरलं होतं त्या सूत्राच्या खेरीज सुईच्या आग्रावरती सुद्धा जाईल एवढं सुद्धा मला काहीही नको. विधायकों का जो सवाल है वो विधायक मेरे पार्टी के, मेरा अधिकार है उनको कहाँ रखने का और नहीं रखने का. तो कोई मुझे कोई सवाल पूछने की आवश्यकता नहीं, मेरा अधिकार है. देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला खोटेपणा खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला तर ते मुख्यमंत्रीपदी चालणार आहेत का? म्हणूनच मी मागाशी जे बोललो की मला आता संघाला विचारायचंय की खोटं बोलणारी माणसं तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात का? कारण हे उघड उघड खोटं आणि नुसतं स्वतः खोटं बोलून मला खोटं ठरवलं जात आहे हे माझ्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत नाही. आणि हे असे खोटे बोलणारे लोक कोणत्या तोंडाने राम मंदिर पाहिजे बोलणार आणि कोणत्या तोंडाने रामाची आरती म्हणणार आणि कोणत्या हाताने रामाची पूजा करणार? हा खोटारडेपणा हा हिंदुत्वात खपून घेतला जात नाही. मैंने तो तब की शुरू की है, चुनाव की आवश्यकता नहीं थी, उसके पहले से शुरू की थी. और इसलिए जो मैंने बात कही कि अमित भाई से जब मेरी बात हुई थी तो मैंने उनको यही कहा कि मैं एक ना एक दिन शिवसेना का मुख्यमंत्री बनाऊंगा, ये मेरा वचन मेरे पिताजी को मैंने दिया हुआ है. अगर आपके साथ आकर वो बन सकते तो आपके साथ, नहीं तो आपके बिना. नाही, एक मिनिट. त्यांनी मोदींवर टीका केली पुढे सम्मान. तुम्ही एवढ्या पुढे पुढे धावू नका बाबा. जो शपथ घेईल तो मुख्यमंत्री. एक मिनिट जरा कृपा करून थांबा. एक मिनिट. शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होईल, कधी होईल, काय होईल ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राने ठरवायचं. खरी लोक, खरी बोलणारी लोक पाहिजेत का खोटी बोलणारी लोक पाहिजेत? कारण जो आमचा अनुभव आहे, शिवसेनेचा अनुभव आहे, शिवसेना प्रमुखांचा आहे. आणि अर्थातच एक पुत्र म्हणून, अर्थात माझा पुत्र म्हणून आदित्य, आता आमचं घराणं, त्याला घराण्याशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा, ही केवळ आता अचानक आलेली लोकांसमोर आलेली चेहरे नाहीये. आमच्या पिढ्या आजोबांच्या आजोबा तिथपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आमच्या घराण्याने कधी खोटं बोलून काम केलेलं नाही आणि खोटं बोलणं हे आमच्या रक्तात नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर खोटं आणि खरं हा एक पेच प्रसंग टाकून आपल्या सत्तेची लालसा किंवा लालच
लालस आणि लालच ही पुरी करण्याचा प्रयत्न काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी करू नये. राष्ट्रपती राजवट तशी नाहीये. राष्ट्रपती राजवटचा अर्थ असा की राज्यपाल कामकाज पाहायला सुरू करतील आणि जोपर्यंत कोणी दावा करत नाही तोपर्यंत ही काळजीवाहू यंत्रणा चालू राहील. मग कदाचित ते सिंगल लार्जेस्ट पार्टीला विचारतील, त्यांनी नाही झालं तर सेकंड लार्जेस्ट पार्टीला विचारतील, आणखी काय पर्याय बघतील आणि कोणीच जर त्याच्यामध्ये हो म्हटलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल. अन्यथा जर कोणी दावा केला आणि ते जर का बहुमत सिद्ध करू शकले नाही तर विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागेल. आता पहिल्यांदा ह्या काही दिवसामध्ये ही विधानसभा अस्तित्वात येईल.